प्रेजेंटेशन बॉक्स मध्ये शुभ सन्मानित केले जाईल। या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे मोहन पाटील माजी संघनायक टोंडरेचे ते त्यांचा सन्मान केला जाईल। तर निश्चित या ठिकाणी आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून सध्या मॅचला एन्जॉय करतात आमचे डिझी पोपेटा साहेब कलंबोली आणि त्यानंतर विजयजी खाणावकर पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक आहेत आणि खरं तर रॉयल कलंबोलीचे ते संघ मालक आहेत। विजयजी खाणावकर साहेब आपलं देखील स्वागत, डिझी पोपेटा साहेब आपलं देखील आम्ही स्पर्धेच्या वतीनं स्वागत करतोय आणि या ठिकाणी सन्मानित केलं जाईल मोहन पाटील आमचे तोंडरेचे। मोहन पाटील साहेब या आणि याच दरम्यान या ठिकाणी आगमन होते पाहुण्यांचा सरनीरचे आमचे विकास पाटील साहेब एक जबरदस्त व्यक्तिमत्व आणि त्यांचा व्यासपीठापती आगमन होते। साहेब आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। तर सन्माननीय गुरुनाथजी पाटील साहेब या आपला देखील सन्मान केला जाईल। गुरुनाथ पाटील साहेब अर्षद पाटीलच्या शुभाचे तो सन्मान केला जातोय। देवीचा पडा गावातील संजय म्हात्रे आपले स्वागत। गुरुनाथजी पाटील आणि सुरेश पाटील यांचा सन्मान केला जातो आमच्या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। एकूण 48 धावा होत आहेत, 49 धावा संख्येची आवश्यकता आहे टीम चिरनेरला। तर सागर पाटीलचा सन्मान केला जातो आमच्या व्यासपीठापती, तसेच पडगेचे आमचे बलिराम भोईर, बलिराम भोईर साहेब या पण आपला देखील सन्मान या ठिकाणी केला जातोय। बलिरामजी भोईर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा देखील सन्मान केला जाईल। तसेच आमचे दत्ता शेठ पाटील, दत्ता शेठ पाटील या पण आपला देखील सन्मान केला जाईल। दत्ता पाटील साहेब या आपला सन्मान प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये केला जाईल। तर निश्चित व्यासपीठापती आपण पाहतोय अनिकेत विठ्ठल पाटील हे देखील उपस्थित, त्यांचा देखील सन्मान। थँक्यू सो मच सर्व आमच्या ग्रामस्थांचं मनपूर्वक आम्ही स्वागत करतोय। आज पाचवी रात्र आणि पाचवी रात्रीमध्ये त्यांनी आवर्जून उपस्थिती दाखवली। जगदीशजी फुलोरे साहेब उपस्थित आहेत आणि यायचे जगदीश फुलोरे साहेब आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपला सन्मान केला जाईल। तर जगदीश फुलोरे आणि संदीप दादा पाटील, संदीप दादा पाटील आपण या बघ। तर सागर दादा पाटील या पण आपला देखील सन्मान केला जाईल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये। स्वागत कक्ष मध्ये सन्मान सोहळा इथे जारी आहे, कारण स्पर्धा अतिशय बळशाली पाहायला मिळते। ग्रामस्थ मंडळ चषक 2023। तर नागझरीचे आमचे विश्वास म्हात्रे साहेबांचं देखील आगमन होत आहे। वेलकम साहेब आपण याबो व्यासपीठावरती आणि कैलास भोईर पडगे यावं आपण देखील व्यासपीठावरती, आपल्याही स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। तर थँक यू सो मच उपाध्यक्ष योगीजी मडवी सर, मॅम सिद्धी करवले यांच्यावरती खूप मोठी जबाबदारी आहे या स्पर्धेची। अनिकेत इलेव्हन टीम तोंडरे सर्व सहकारी खेळाडू यांना विनंती आहे, आपलं मोस्ट वेलकम। सर्व सदस्यांना विनंती करतो आम्ही आपलं सहर्ष स्वागत करतो। रथांग महासागरावर अवतरले क्रिकेटचं भव्य दिव्य तारांगण, आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं
आम्ही सर्ष स्वागत करतो जोरदार रीती आपल्याला पाहायला मिळते। काय दमदार अपील राहिली आहे निखिल मात्र या खेळाडूची। एक अष्टपैलू गुणवान खेळाडू बॉलिंग ट्रैक वरती सज्ज आहे। पहिली सलामीची जोड़ी पाहायला मिळते परी 11 साई स्पोर्ट्स महागणपती चिरनेर। खऱ्या अर्थाने स्वयंभू देवस्थान म्हणून महागणपती चिरनेर गावाची अखंड रायगडामध्ये अखंड महाराष्ट्रामध्ये ओळख आहे आणि निश्चितच महागणपतीच्या कृपा आशीर्वादाने नेहमीच बरकत राहिली चिरनेर ग्रामस्थांची। गोलंदाज तयार इथे पहा दमदार फटका राहिलाय कव्हर पॉइंटच्या डोळीवरून फटका दागण्याचा प्रयत्न। इलेक्ट्रिक पोलला हा चेंडू आदळतो आणि त्यानंतर इथे एकूण धावा बनताना पाहायला मिळतील 3। खऱ्या अर्थाने नुकताच टीम पडगेने विचारले की हा इलेक्ट्रिक खांबाला चेंडू लागल्यानंतर काय होऊ शकतो, तर ते तात्काळ इथे घडलं गेलं। पडगे टीमने सुद्धा ते सूचित केलं होतं इलेक्ट्रिक पोलला जर चेंडू लागून बाउंड्री पार गेला तर चौकार असेल। लक्ष बदू या मात कडे एकूण धावा धावपटला वरती जाऊन पोहोचतायत बिन गडीबाद एकूण 4 रन। चला आपण स्पीड अप घ्या। तिसऱ्या पंचांची इथे मात्र मागणी केली जाते। तिसरे पंच आपण कंट्रोल रूम मध्ये इथे तात्काळ सज्ज व्हायचे। तर आमदारजी भोई साहेब पडगे यांचं देखील आगमन झालंय याबा आपण व्यासपीठावरती। तर तोंडरे गावात येत्या 2 मार्च पासून अखंड 9 मार्च पासून अखंड हरिनाम सप्ताह जो सुरू होणार आहे सो विठ्ठल रुक्माई मंदिर ट्रस्ट यांच्या वतीने तो हरिनाम सप्ताह असो 7 दिवसाचा। निखिल मात्रे हा गोलंदाज गोलंदाजीच्या बोहल्यावरती पाहायला मिळतो। पेशकश ब्लॉक हॉलचा मारा पेशकश केलाय त्यानंतर पूर्णपणे रोखून धरण्याचं हे कार्य एक बाईच्या स्वरूपामध्ये आपण धाव येताना पाहतो। तो चलिए रोशन सर बात करेंगे तो यहाँ पर से बहुत बढ़िया देखिए यहाँ पर से मुकाबला की बात करेंगे जहां पर अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 6 रन बनाए अभी तक देखिए यहाँ से कमेंट्री बॉक्स मध्ये जर बक्षीस द्यायचे असतील तर पहिल्यांदा नाव द्या आम्हाला आमच्या पाठमोर येता मग आपण नाव देत नाहीयेत। पा इथे चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतो जेल जमिनीला भूदान मोक्याच्या क्षणी हा जेल सुटतो। पहिला ते धक्का होऊ शकला असता परंतु हा जेल सुटतो। पकडो का जीतो माझे क्रिकेटचं समीकरण असत्यात उतरवलं जात। सत्यवान म्हात्रे साहेब या आपण व्यासपीठावरती तसेच आमचे भोईरवाड्याचे अनिल दादा भोईर हे देखील उपस्थित होतात। याबा आपण व्यासपीठावरती आपल्याही स्पर्धेच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि आमचे धनाजी म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय या धनेदादा आपण व्यासपीठावरती आणि समाधान म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय त्यांना देखील विनंती आपण व्यासपीठावरती याबो। तो चलिए सुरेश दादा फिर इनकी तरफ से तो कैश प्राइज आया लेकिन कौन से खिलाड़ी के लिए ये नाम बताइए भाई। अपील तेज लेकिन बैटर ने देखिए अपना जगह छोड़ दिया पर सेलिब्रेशन देखिए यहां पर स्पर्धा टीम का चलता हुआ यहां पर से रोशन सर देखिए क्या मुकाबला और क्या बेताबी देखिए यहां पर टीम दोनों टीम बनते हुए क्योंकि ये मुकाबला एक ऐसा है रोगी को दवा चाहिए जोगी को जब चाहिए और यहां से देखिए हमें ट्रॉफी चाहिए। विनंती करत त्यांना की बॅटपटापती याब आपलं मनपूर्वक स्वागत।
तो चलिए बात करेंगे यहां से गेन और रन, देखिए बात करेंगे यहां पर से 18 गेन 42 की जरूरत है। और रोशन सर देखिए बात करेंगे, पहला विकेट गिरता हुआ और बड़ी सस्ते में मेरे हिसाब से विकेट हासिल कर लिए और आउट होने वाले बैटर की बात करेंगे। देखिए यहां पर से साहिल चौहान देखिए टॉप ऑर्डर के देखिए बैटर थे बतौर ओपनर। पाच जा रिदम मैच व्हायला हवी ती सैंडी सर इथे होत नाही आहे, ही शोकांतिक आहे। चला आपण स्पीड अप घ्या, गोलंदाज तैयार अल्पेश भोईर हा गोलंदाज येतो। गोलंदाजीच्या बोहल्यावरती पहिल्या षटकामध्ये एकूण धावा पहिल्या 7 एक गड्याचे कत्तल पाहिले, समीकरण येऊन ठेपतंय। 18 चंडू जिंकण्यासाठी 42 धाव संख्येची आवश्यकता टीम चिरनेर। रोशन सर देखिए विकेट बहुत धीमा खेल रहे, आसान नहीं रहेगा लेकिन बहुत मेहनत करना होगा चिरनेर टीम को मैच जीतना है तो। और ये चलिए रिवर्स, मुझे नहीं लग रहा है रिवर्स से आप मुकाबला जीत सकते हो। रोशन सर रिवर्स से आप एकाक चौका ले सकते हो, एकाक छक्का ले सकते हो बड़ी मुश्किल से, लेकिन ये जो 18 गेंद के ऊपर 42 रन है ना ये रिवर्स से नहीं हासिल कर सकते हो। लेकिन कोई बात नहीं, जिंदगी में कोशिश करना चाहिए, लेकिन या तो जीत मिलेगी हार भी गई सीख मिलेगी। लेकिन दूसरी तरफ से देखिए भरत लिबंस पटगा टीम देखिए पूरी जोश जज्बा और मेहनत डालते हुए मैदान के ऊपर इस मुकाबला को बचाने के लिए। वही वर्ष 16 भावेश भोईर ने हा चुंडू अड़कवला, काही दमदार योगदान राहिले रिंगणा मध्ये। भावेश भोईर या खेळाडूच जबरदस्त फिल्डिंग साध्य करतो, आपले सांगिक कोठ्यासाठी त्याने 3 धावा वाचवल्या, एकूण धावा 8। राज दादा कडू देखिए वैभव दादा भोईर और उनके साथ कुणाल दादा पाटील देखिए पड़गे टीम के लिए देखिए खास शुभकामना आता हुआ। और जैसे जैसे देखिए हमें आयोजक हमें जानकारी दे रहे हैं और वहां तक हम पहुंचा रहे हैं, देखिए भरपूर मेहनत निश्चित रूप से। बॉल टू रन बात करेंगे तो यहां से 16 गेंद देखिए अभी भी जीत की बात करेंगे ना, 41 की जरूरत है यहाँ पर। या ठिकाणी टॉस साठी आमंत्रित केले जरा टीम वसार विरुद्ध रोडपाली अशी ती लढत असेल, दोन्ही संघनायक आपण यायचे स्लो केले पण गावदेवी वसार विरुद्ध श्याम स्पोर्ट्स रोडपाली कॅप्टन लगेच जॉईन व्हा, आपण सुपर 8 ची तिसरी लढत असेल आणि त्या लढतीनंतर सेमी फायनल च्या 2 लढती आणि 1 मेगा फायनल। एक इम्पॉर्टंट मॅच पाहायला मिळते, ज्या रिदमनं मॅच व्हायला हवी ती रिदम मात्र प्राप्त होत नाहीये। लक्ष वेधू या मॅच कडे, अल्पेश भोईरनं एकूण 2 चंडू हाताळले, 1 धाव त्याने खर्च केली आहे। अगली पेशकश वेगवान तेज तर्रार चंडू चपन सफर पाहू शकाल, रफ्तार का सौदागर क्रिकेट के कायनात का कोहिनूरी फड़गे टीम सा अल्पेश भोईर। वेगवान चंडू ची आपल्याला सफर पाहायला मिळते या षटका गणिक पाठोपाठ 2 चंडू डॉट राहिले, पहिल्याच बॉल वरती सिंगल राहिली। तो चलिए बात करेंगे गेंदबाज फिर से एक बार तैयार रहे हम। और ये चलिए अक्रॉस द लाइन फील्डर है गेंद जो हो कहीं गार्डन में फूल खिलने से पहले बकरी ना खा जाए, कहीं स्टैच आपका सपना ना तोड़ दे। भलाई देखिए चिरनेर टीम अभी बैकफुट में है लेकिन ये गलती का कीमत चुकाना पड़ सकता है। चलिए जो बक्सिस लगा रहे हैं ना आप सटीक नाम भेजिए भाई, सिर्फ पैसा ही भेज रहे हो, यहाँ पर नाम बताना उन्हें मुश्किल हो रहा है, हमें भी डिस्टर्ब हो रहा है। रोशन सर नक्की वारंवार इथे कॉमेंट्री बॉक्स मध्ये व्यत्यय होतो याची आपण नोंद घ्या, आयोजक तात्काल इथे कठोर कारवाई करतील याची सुद्धा आपण नोंद घ्यायची, कारण मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, उत्तरार्धाचा कालखंड आहे आणि सेकंड इनिंग दरम्यान मॅच इम्पॉर्टंट स्थितीमध्ये पाहायला मिळते। एकूण 9 रन्स, अल्पेश तयार, अल्पेश 6 चेंडू सुंदर फटका टाकण्याचा प्रयत्न, लॉंग आपल्या क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी सज्ज आहेत। संदेश पाटील स्पष्ट संकेत दिले की मी हा झेल पकडू शकतो, त्यानं झेल पकडलाय, झटका क्रमांक पाहायला मिळतो चिरनेर टीमला दुसरा। मानसिक मूड में यहाँ पर और खास करके पहाड़ी की टीम देखिए यहाँ पर धीरे धीरे कदम बढ़ा रहे हैं। रोशन सर देखिए बात करेंगे जो दोनों टीम से देखिए कैश प्राइज लग रही है, अब नाम पैसे के साथ लाकर बताइए यहाँ पर, क्योंकि पैसा आप लेकर दे रहे हो, किसे देना है कौन दे रहे हैं ये जानकारी हमें मिल नहीं पा रहा है। बैटिंग मार्क और दिए तो अनूप मोकल, कालचा दिवस डी सा जन अक्षरशः गाजवला, मिनी वाण इकडे वल्लभ मैदान वरती मैन ऑफ द सीरीज मोटरसाइकिल। तर अल्पेश साठी प्रत्येक विकेटला 500 रुपयाचं प्राइज आहे सुरेश भोईर यांच्याकडून।
हाँ बिल्कुल, देखिए सुरेश पुरी साहब, देखिए काफी पहले से देखिए उनका कैच पर जा रहा था, लेकिन कौन सी खिलाड़ी के लिए ये भी बताना जरूर होता है। अल्पेश के लिए देखिए यहाँ पर था और ओवर कंप्लीट हुआ, और देखिए अभी 12 गेंद 39 की जरूरत है और समय थोड़ा ब्रेक है यहाँ से। अल्पेश के लिए देखिए 500 रुपया पर जमा हो चुका है सुरेश दादा। फिर देखिए पानी, चलिए 12 खिलाड़ी आपको पानी लेकर जाना होगा मैदान के अंदर, और बचाए हैं देखिए यहाँ पर 12 गेंद जीत के लिए यहाँ पर 39 की जरूरत है। अंपायर पानी की जरूरत है तो टॉस केला जाईल आपण नेक्स्ट मैच टॉस या ठिकाणी करूया। मैच असेल शाम स्पोर्ट रोडपाली विरुद्ध श्लोक इलेवन गावदेवी बसार, आणि टॉस करण्यासाठी आमंत्रित करेल व्यासपीठावरून मी आमचे सन्माननीय विकास गजानन पाटील साहेब चिरणेर, आज या ठिकाणी उपस्थित राहिलेत। चिरणेर संघ देखील खेळतोय आणि खऱ्या तर आमचे आयोजक मच्छिंद्रदादा पाटील यांचे सासरे बहू आहेत आणि त्यांच्या शुभांचे केला जाईल टॉस। तो टॉस होते है आमच्या गजानन पाटील साहेबांच्या शुभांचे। चार षटकाची लढत, सुपर एट ची तिसरी लढत पाहायला मिळेल। तर या ठिकाणी आपण पाहतोय टॉस जिंकलाय टीम श्लोक इलेवन गावदेवी वसार, टीम वन द टॉस काय डिसिजन घेतील? शतरक्षण समोर संघ रोडपाली संघ आहे, एक चांगला आमच्या पनवेल परिसर एक बलाढ्य संघ आहे, कशा प्रकारे मॅच पाहिला? मी चांगली मॅच जवळण्याचा प्रयत्न करू आम्ही दोन्ही टीम आणि चांगलाच खेळू। थँक्यू, मॅच देखील सूर्य दोन्ही संघाला शुभेच्छा देईल आणि प्रेझेंटेशन बॉक्स ऑन द न्यूज टीम श्लोक इलेवन गावदेवी वसार वन द टॉस अँड डिसाइड टू फील फर्स्ट। थँक्यू सो मच योगेश सर। पहिलाच बॉल गोलंदाजीच्या मार्कवर संदेश पाटील, पंचांचा इशारा येतो बाईट बॉल, सुनील तांडेल सर बेलवली या पर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो। हा बिल्कुल रोशन सर, अनुप देखे बैटर्स हैं और इसे महीना देखे 31 तारीख को देखे बात करेंगे, जिंदगी का दूसरा सफर तय कर चुके हैं, कांग्रेचुलेशन बात देना चाहेंगे। शादी के बाद मुझे लग रहा है यहाँ पर टीम को चाहेंगे आज एक कठिन समय से निकालने को, लेकिन इससे मुश्किल बनते जा रहे हैं। करण दादा पाटिल सीनियर का जो हमारे अच्छे दोस्त राजेंद्र पाटिल सर, देखिए एक अच्छी आवाज तिरंगा ट्रॉफी के आयोजक और उनके साथ साथ बात करेंगे। तो चलिए रोशन बात करेंगे, यहां से 11 गेंद 36 की जरूरत है, मोटा पल्ला अजून पर्यंत गाठावा लागे, 11 चंडू 36 धाव संख्य आवश्यकता। संदेश हा गोलंदाज येतो, लांब लचक असा रण पाहायला मिळतो या खेळाडूचा, समोर अनुप मोकल, एक मनमोहित पारी खेळावी लागेल, लॉंग लेगच्या दिशेने चंडू जात, सीमा पलीकडे मिळतील 4 रन चौकार। तर याच दरम्यान आपण पाहतोय बॅट्समनावरती आगमन होतंय, दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व आणि आम्हा सर्वांचे लाडके मित्र बादल ग्रुप अर्थात अतुल शेठ पाटील, त्याचबरोबर आमचे आशिष भाऊ पाटील, देवदास शेठ पाटील, त्याचबरोबर त्यांच्या समेत अनिल नाना पाटील, मयूर मात्रे, नितीन पाटील, आमचा सर्व बादल ग्रुप या ठिकाणी उपस्थित होते आणि पुन्हा एकदा मी आमच्या सर्व बादल ग्रुपचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल। दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस, एक दिलदार व्यक्तिमत्व, खऱ्या अर्थाने तोंडरेगावच्या अनबान शान आणि प्रत्येक मित्राच्या गळ्यातली तावीद आमच्या अतुल शेठ पाटील, त्यानंतर अजयदादा पाटील, देवदास शेठ पाटील, त्यानंतर अनिलना पाटील, त्यानंतर आपण पाहतो प्रकाश दाडावकर, त्यानंतर नितीन पाटील, मयूर मात्रे खरड, हा सर्व ग्रुप या ठिकाणी उपस्थित झालाय। तर आपण स्पर्धेच्या वतीनं स्वर्गीय हिंदुरीचे सम्राट बाळासाहेब ठाकरे व ग्रामस्थ मंडल तोंडरे यांच्या वतीनं आणि आमचे बेंगादादा पाटील यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत। तो चलिए बात करेंगे, 9 गेंद देखिए पर 28 की जरूरत है, पर क्या बढ़िया मुकाबला, और ये चलिए भाई अनूप के बल्ले से, और एक देखिए बड़ा हिट है यहाँ पर 6 रन। समीकरण येऊन ठेपतंय,
येणारे चेंडू शिल्लक असतील आठ आणि जिंकण्यासाठी बावीस धाव संख्येची दरकरार. बॅटिंग मार्क वरती जेसन होल्डर अर्थातच अनुप मोकल ऑन फायर. बिलकुल रोशन सर मैंने जिक्र किया कि शादी के बाद क्या टीम को यहाँ पर एक बड़ा तोहफा देना चाहेंगे, यहाँ पर क्या ट्रॉफी तक ले जाएंगे. लेकिन दूसरी तरफ देखिए यहाँ पर जो पड़गढ़ टीम के देखिए क्राउड यहाँ पर शोर शराबा हो रहा था, एकदम से शांत गिरता हुआ. लेकिन अभी भी देखिए आठ गेंद 22 की जरूरत है. डीएपी इंग्लिश स्कूल चे चेयरमैन सन्माननीय अभिमन्यू पाटील यांच्या माध्यमातून आयोजक टीम साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. सर आपलं मनस्वी आभार. रोशन सर 9 गेंद 28 की जरूरत थी, यहाँ पर छक्का लगा. देखिए कौन भूल सकता है हिंदुस्तान पाकिस्तान के बीच में जो मुकाबला खेला गया था 8 गेंद पर 28 की जरूरत थी, वहां छक्का लगा था. लेकिन 9-28 से छक्का लगा. फिर से एक बार देखिए छक्के दागने के बाद सिंगल की तरफ भागेंगे क्या, दूसरे के लिए जाना चाहेंगे. नहीं बिल्कुल नहीं, यहाँ पर सिंगल से शांत रहते हुए. अभी भी देखिए 7 गेंद और ओवर थ्रो. देखिए गलती तो कर दी भाई, लेने का देना पड़ गया. यहाँ पर से छोटे छोटे गलती से बचकर रहना होगा क्योंकि बिल्ली कभी ग्लोव पेन का चूहा नहीं पकड़ती है, मेहनत से पकड़ती है. समीकरण देखिए 7 गेंद 20 की जरूरत है. अतिरिक्त खराब थ्रो खूप काही सांगून जाईल. समीकरण येऊन ठेपतय. 7 चेंडू जिंकण्यासाठी आवश्यकता आहे एकूण 20 धाव संख्येची. दोन गड्यांची आपण कत्तल पाहिली. खऱ्या अर्थानं परी 11 साई स्पोर्ट्स महागणपती चिरनेर या संघाविरोधात खेळतो कैलासवासी दिवंगत भरतदादा 11 पडगे संघ आणि एक काटेकी टक्कर या दोन संघांदरम्यान सध्याच्या घडीला ग्रामस्थ मंडळ चषकाच्या माध्यमातून इथे पाहायला मिळते. 7 चेंडू 20 धाव संख्येची आवश्यकता. बहुत बढिया मुकाबला रोशन सर, इस तरह के मुकाबला देखने के लिए दर्शक आते हैं. लेकिन अनूप की बल्लेबाजी से देखिए पर मैच में फिर से एक बार जान डालता हुआ. आने वाला गेंद बचा है 7 और जीत के लिए जरूरत है 20 रन. देखिए विकेट की हालत बता रही है रन बनाना मुश्किल है, लेकिन अनूप की बल्लेबाजी बता रही है कि रन बनाना भी आसान है. तर बघा या ठिकाणी लगातार 3 षटकार मारले, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक जरी आली तरी बादल ग्रुपचे आमचे सन्माननीय अशोक दादा पाटील यांच्याकडून 2222 रुपयाचं प्राइज. यही तो बात कर रहा था रोशन सर, विकेट बता रहा है रन बनना मुश्किल है और अनूप बता रहा है रन बनाना आसान है. गलती क्या हुई भाई, पिछली गेंद के पर खराब फील्डिंग है और शेर को मिला स्ट्राइक है और शेर का देखिए उसके बाद दहाड़. 6 रनों के साथ देखिए आता रंगा तो रंगा ताला में ठोक दीजिए. आमंत्रित करेल आमचे पेंदरचे अभेश नेरुकर, अबक नेरुकर यांचं आगमन झालं, त्यांना विनंती करेल व्यासपीठपती यावं. आणि याच दरम्यान आपण पाहतो आमचे वुमेन राईट्सचे अध्यक्ष महितदादा पाटील यांचं देखील व्यासपीठापती आगमन होते. त्यांच्या समवेत तर निश्चित व्यासपीठापती अनेक सारे मान्यवर तुम्ही पाहतायत. आशिष भाऊ पाटील, अतुलदादा पाटील, त्यानंतर दिनेश भाई पाटील, देवदास शेठ पाटील, अनिल नाना पाटील, त्यानंतर प्रकाश दाडवकर, अजय भाई पाटील आणि आमचं सर्व बादल ग्रुप मयूर मात्रे हे आणि नितीन पाटील उपस्थित झालेत. तर पुन्हा एकदा बादल ग्रुपचं मनपूर्वक स्वागत. आणि बघा 3 बॉल 3 षटकार मारले आणि विकेटची हॅट्रिक जरी गोलंदाजाने घेतली तरी बादल ग्रुपचे आमचे आशिष भाऊ पाटील यांच्याकडून 2222 रुपयाचं प्राइज. पा योगेश सर, इथे टेनिस विश्वातील विजयाचा सौदा 6 चेंडू 14 हे समीकरण आता पाहायला मिळतं. नहीं बिल्कुल रोशन सर, लेकिन अनूप की बल्लेबाजी ने बता दिया भाई, बिच्छू के डंक में और सांप के फन में जहर होती है और अनूप की बल्लेबाजी में देखिए वो कहर दिखने को मिला है. लेकिन पड़गढ़ टीम को भी यहाँ पर हिम्मत बांधना होगा. और दूसरी तरफ से देखिए बात करेंगे, अनूप ने यहाँ पर अपना हिम्मत दिखाया, कहते हैं ना सांप फन उठाने से पहले उसे कुचल दो तो बेहतर है, न तो खऱ्या अर्थाने काल महागणपती चिरनेर आणि चिरनेर गावामध्ये जल्लोषाचं वातावरण कोण्या खेळाडूने प्रस्थापित केलं असेल तर ते नाव आहे जेसन होल्डर. बॅटिंग मार्क वरती अनूप मोकल, मॅन ऑफ द सिरीजचा मानकर ठरला होता. उपसरपंच चषक वल्लभच्या मिनी वानखेडे या मैदानावरती. नाही नाही बिलकुल, आपण जेसन होल्डर बताए मुझे कार्लोस ब्राथवर्ड की याद आ गई उनके बल्लेबाजी देखने के साथ. रवि दादा वाले देखिए यहाँ पर स्वसा टीम भी तैयार है, अगला भी मुकाबला देखिए बिग फाइट से है. लेकिन उससे पहले देखिए ये दिल दहला देने वाला मुकाबला, दर्शक खचाखच 10,000 से ज्यादा देखिए, क्योंकि ये मुकाबला ऐसा है ट्रॉफी तक पहुंचने का. 6 गेंद 14 की जरूरत है, क्या कुछ होगा देखिए. गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज देखिए अंतिम ओवर लेकर चलते हुए रोशन सर, देखिए गेंदबाज के ऊपर जितनी दबाव होगी बैटर के ऊपर है. लेकिन अनूप की नॉन स्ट्राइक पर रहना क्या दिक्कत बनेगी चिरनेर टीम के लिए, क्या बेनिफिट फायदा मिलेगा पड़गा टीम. और ये चलिए भाई हवाई फायर और एक बड़ा हिट है, तुन्ना तुन्ना. अरे गेंद कहां गया मुन्ना सरकार, गेंद गया चिरन गांव चरण.
खरतेकून विकेट हैट्रिक कि षटकर हैट्रिक जर रोकली तो 2222 रुपया प्राइस देखी व्यासपीठापति मित्रों खरच आमच रमाकांत पाटील साहब गेली 7 ते 8 वर्ष शिवजयंती उत्सवासाठी नेहमीच त्यांचा फार मोठं योगदान राहिला ते आमचे रमाकांतजी पाटील साहेब यादिकिन उपस्थित त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। तो चलिए यहां पर 8 रनों की जरूरत है, देखिए हमसे बात करेंगे 5 गेंद से। योगेश मडवी सर देखिए वो भी क्या करें भाई, इतनी तादाद से मेहमान आ रहे हैं उन तक भी पहुंचना बहुत जरूरी है। और मचिंद्र दादा पाटिल देखिए चेहरे पे उनका मुस्कान आता हुआ क्योंकि 5 गेंद अभी 8 की जरूरत है। रोशन सर जो पिछला छक्का लगा जैसे कितना लोकल ट्रेन में धक्का खाना और इस वक्त छक्का खाना और गेंदबाज तैयार। और उसके बाद देखिए वापसी, कमाल की वापसी, ये दिलचस्प बढ़ रहा है, कभी बाजी इधर तो कभी बाजी उधर से। रोशन सर क्या कहना चाहोगे, क्या झूला जितना आगे भी जा रहा है क्या उतना पीछे भी आ रहा है? नक्कीच त्याच दर्जाचे आपण मॅच पादा, आगे कूच करण्याचा प्रयत्न दोन्ही संघांच्या माध्यमातून होतो। 4 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी कंपल्सरी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे। परी 11 साई स्पोर्ट्स सचिन टीमला गोलंदाज सज्ज होतो वैष्णव भोईर बॉलिंग ट्रॅक वरती। ओहो सुंदर फटकेबाजी परंतु डीप बैकवर्ड स्क्वेअर लेगला, विकेट पतन, खेळाडू जेल बात होतो विवेक। बालराम धुंडू पाटील साहेब देखील उपस्थित झालेत, त्यांचा देखील स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत। या स्पर्धेसाठी बॅनर मालिकाबीची जी बाईक आम्हाला पुरस्कृत केली, आताच आपण संगीतातून उल्लेख पाहिला महेंद्रदा पाटील यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी बाईक पुरस्कृत केली गेली, त्यांचे देखील मनपूर्वक आभार। नाही नाही बिलकुल, योगेश सर कहते ना हर जंगल में चंदन नहीं होता है, हर शहर में महेश दादा जैसे इंसान है। एक जिगरबाज देखिए यहाँ पर से, हमने देखा था सीजन की शुरुआत में आमदार ट्रॉफी देखिए, बात करेंगे नागझरी के मैदान के पर क्या साथ भारत दादा के साथ था। और यहाँ भी देखिए मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक है। मुकाबला की बात करेंगे रोशन सर, देखिए बचा है गेंद 3, क्या उड़ा देगी नींद, क्योंकि जीत के लिए चाहिए 8, लेकिन बिन पानी से जैसे मछली तड़पती है। अनूप देखिए नौ स्ट्राइक पर तड़प रहे हैं और साथ ही खिलाड़ी देखिए उनका साथ नहीं दे पा रहे हैं। क्या मुकाबला, आंखों से सुरमा नहीं भाई, आंखें चुरा लेने वाला मुकाबला। नक्कीच 3 चेंडू जिंकण्यासाठी 8 धावसंख्येची आवश्यकता आहे। रॉयल थाटा मध्ये सुपर 4 मध्ये कोणता संघ जाईल, हु इज लकी गाईज, कोणता असेल लकी संघ नायक जो पुढच्या दिशेनं मार्ग सोईल। क्रिकेट चा थरार, क्रिकेट चा रणसंग्राम, 3 चेंडू 8, वैष्णव भोईर आहे तयार बॉलिंग ट्रॅक वरती। अगली पेशकश, आका गोला उछल कर बोला, सारंचा टोला बर्थडे बॉय बैटिंग मार्क वरती, ऋषी ऑन फायर। देखिए मुकाबला करवट बदल रहा है यहां पर से, क्या इससे कहा जाएगा फटा पोस्टर निकला हीरो। 2 गेंद 2 की जरूरत है जहां पर कंपलसरी चेसिंग है। रोशन सर इससे कहते हैं कश्ती कभी भी डूब सकती है और तकदीर कभी भी बदल सकती है। भाई ये टोंडरे का मैदान है, हरीश दादा का शो है, मैच का रिजल्ट कभी भी बदल सकती है। नक्कीच एक क्रिकेट सा चित्त थरारक नजर ना पाहायला मिळतो। 2 चेंडू 2 धावसंख्येची आवश्यकता, इम्पॉर्टंट बॉल बॉलिंग ट्रैक वरती, चेंडू हवे मध्ये मुक्त संचार, चेंडू सीमा पार, षटकार। महागणपती पावला, महागणपती पावतो मच्छिंद्र पाटील यांना, विजय महोत्सव साजरा होतो टीम परी 11 साई स्पोर्ट्स चिरनेर परास्त होतोय कैलासवासी भरत दादा 11 पडगे संघ। खऱ्या अर्थाने 25 ओव्हर राहिल्या, संदेश पाटीलच्या षटकामध्ये इम्पॉर्टंट षटक होतो, तिथून मॅच फिरवली चिरनेर टीमला आणि बॅटिंग मार्क वरती जेसन होल्डर, व्हाट अ बॅटिंग। लेकिन भलाई देखिए जेसन होल्डर ने अच्छी इनिंग्स खेली है, लेकिन यहाँ पर 2 गेंद के पर 2 छक्का। तर व्यासपीठापति आपण सन्मान करूया,